माननीय जे प्रधानमंत्री आसा मोदी जी आमचे सरकारान तांचे सरकारान 8 वर्सां पूर्ण केल्ली आसा आनी हो जो आमी कार्यक्रम मानयता एक उत्सव म्हणून मानयल्लो आसा. आमी आतां कितले दीस जाले म्हाका दिसता 25 तारखेच्यान आमी साजरो करीत आसा वेगळे वेगळे कडेन आनी आमी सगळे बीजेपीचे एकत्र येवन एक परिवार सगळे एकत्र येवन सगळे आमदार जावं आमी मंत्री जावं सगळे सगळे परिवार एक एकत्र जावन सगळे साजरो करत आसा. आमकां असो उत्सव सो जाला आनी प्रत्येक मतदारसंघान आमी वेगळे वेगळे कार्यक्रम हो साजरो करत आसा. कित्या खातीर की जे तरेचे तांणी काम केल्लें आसा 8 वर्सां हे हाजे पयलीं खंयच्याच प्रधानमंत्रीन आनी खंयच्याच सरकारान करून दाखयल्लें ना. जे तांणी करून घडयलें हे 8 वर्सां आमी केन्नाच हें पळोवं ना. कित्याक ज्यो तांणी स्किमी आमच्या लोकां खातीर सुरू केल्या त्यो ह्यो स्किमी प्रत्येकाच्या दारा दारान पाविल्ल्यो आसा प्रत्येकाच्या घरान पाविल्ल्यो आसा ह्यो स्किमी. आमी तुमी टिवीचेर पळयता आसतली पेपरार वाचता आसतली ह्या स्किमी बद्दल पण तुमकां केन्ना केन्ना दिस खबर नासतली की ह्यो स्किमी आमच्याच पार्टीन सुरू केल्या की कोणें सुरू केल्या. म्हणटकच हें प्रत्येकाक हे तुमी जागृत जावपाक जाय तुमकां कळपाक जाय की ह्यो ज्यो स्किमी सुरू केल्या त्यो आमच्या प्रधानमंत्रीन सुरू केल्या आनी ह्या 8 वर्सांनी करून दाखयला. कित्याक हो जो चमत्कार सुरू जाला हो 2014च्यान सुरू जाला आनी हो प्रत्येक टर्माक वाडत आसा हो चमत्कार. 2014 तांणी चमत्कार करून दाखयलो त्याच भशेन 2019 परत चमत्कार करून दाखयलो. कित्याक 2019 जेन्ना परत लोकसभा इलेक्शन जाल्लें तेन्ना सगळे विरोधी पक्ष एकत्र जाले. कित्याक तेन्ना ते तांचे ते प्रधानमंत्री जाल्ले तुमकां खबर आसतली तुमी पळयता आसतली सगळे विरोधी पक्ष हालिल्ले आसा अजून हालिल्ले आसा आनी ते म्हाका दिसता सदांच हालुनूच तशेंच उरतले. कित्याक जे पर्यंत आमच्या देशांत मोदीजी आमचे देश चलयतले ते म्हणसर विरोधी पक्ष अशेंच हालुनूच आसतले. कित्याक फक्त ते दिशाभूल करपाक आसा आनी फक्त खोटी आश्वासनां दिवपाक आसा आनी तांचे जे तांणी खोटी आश्वासनां आमकां लोकां पर्यंत सांगल्या जे ते कितें उलयता ते आमकां सगळ्या लोकांक खबर आसा कोण खरे भशेन काम करता आनी कोण फक्त खोटी आश्वासनां दिता हे सगळ्याचे समोर आसा. हे जो 2014 दाखोवन दिल्ले आसा 2019 दाखोवन दिल्ले आसा आनी 2024 आमकां हाज्याय व्हड संख्येन आमची पार्टी दाखोवन दितली की खरे पर्यंत लोकां कडेन कोण खंयची पार्टी पावता ती. कित्याक हे लोक फक्त खोटी आश्वासनां दिता. तुमकां खबर आसा आमचे बी जेन्ना आतां इलेक्शन जालें हालींच कितल्यो पार्ट्यो आयल्यो आमच्या गोंय राज्यांत पण खरें जेन्ना आमी म्हणिल्लें 2022 म्हणून त्याच भशेन आमचे पार्टीचे अध्यक्ष सगळ्या कडेन म्हणटाले 2022 पूण आनी त्याच भशेन 2022 ऑलमोस्ट 22 आमचे सीट जाले तुमकां खबर आसा. आनी कित्याक कित्याक ही स्थिर सरकार आसा ती फक्त आमचीच पार्टी दिवपाक शकता. आमी प्रत्येक इलेक्शनाक जेन्ना आमी तुमचे फुडें आयिल्ले तेन्ना आमी तुमकां सांगिल्लें की कोणाची ही खोटी आश्वासनां हे फक्त अफवा आसा लोकांची खोटी आश्वासनां तुमी मानूं नाका. स्थिर सरकार दितली तर फक्त आमचीच पार्टी दितली आनी कोणूच दिवपाक शकना. स्थिर सरकार आसा आमची डबल इंजीन सरकार आसा म्हणून आमी आज हांगा आसा आमची पार्टी आसा आनी आमची गोंय राज्यांत स्थिर सरकार आसा. कित्याक ही डबल इंजिनाची सरकार आसा. जशें तुमकां सांगिल्लें की आमकां इतलें स्थिर सरकार जातली आनी तशेंच हें घडलें. ज्यो स्किमी आमच्या मदीं पावल्या लोकां मदीं पावल्या ह्यो आमच्या प्रधानमंत्रीन स्टार्ट केल्ल्यो तुमकां खबर आसतलें तुमी वाचता आसतले कितले ह्यो सगळ्यो स्किमी पण सगळ्यांक खबर नासतलें की ह्यो खरेंच आमच्याच पार्टीन इतल्यो स्किमी सुरू केल्या काय कितें. त्यो तुमी पळयता आसतली की जे जनधन आमचे प्रधानमंत्री सुरून केला ते कित्या खातीर ते प्रत्येकाच्या अकाउंटान तुमकां नाल्यार ग्रामीण भागान पयलीं खंय अकाउंट आशिल्ले आनी कोणाक बँकी पसून खबर नाशिल्ल्यो पण आतां कोट्यांनी लोकांच्या अकाउंटांनी पयशे डिजिटली डायरेक्ट ट्रान्सफर जाता. त्याच भशेन आमचे प्रधानमंत्री स्वच्छ भारत मिशन स्टार्ट केले स्किल डेवलपमेंट मिशन स्टार्ट केले आमचे ममता स्कीम स्टार्ट केली. ममता स्कीम म्हणल्यार कितें आमच्या महिलां खातीर की जी महिला गर्ल चायल्ड
डिलिवर करता तांच्या अकाउंटान 10,000 रुपया मेळटा. त्याच भशेन आमचे ग्रह आधार, लाडली लक्ष्मी, उज्ज्वला स्कीम. उज्ज्वला स्कीम म्हणल्यार कितें, आमच्या प्रत्येकाच्या घरान सिलिंडर पावता. प्रत्येकाच्या महिला जी BPL पॉवर्टी लायनान आसा तांच्या घरान सिलिंडर आज प्रत्येक ग्रामीण भागान आमी पळयता सिलिंडर पावता. आमी जी इंडिया जी आसा येदी व्हडली आसा, येदी व्हडली राज्य आसा, पण ताच्या प्रत्येकाच्या घरान एक LPG सिलिंडर पावप म्हणल्यार खोटी गोश्ट, धाकटी गोश्ट न्ही. म्हणटकच हे आमच्या प्रधानमंत्रीन करून दाखयल्या. त्याच भशेन सौभाग्य स्कीम सुरू केली. सौभाग्य स्कीम म्हणल्यार कितें, की प्रत्येक घर, प्रत्येक गांव इलेक्ट्रिफिकेशन जातले. हे येदे व्हडले इतले वर्सां, 60-70 वर्सां कोणें करून दाखोवना, ते ह्या 8 वर्सान करून दाखयले आमचे प्रधानमंत्रीन. म्हणटकच जे ते आमच्या लोकां पर्यंत पावल्या, ग्रास रूट लेवल पर्यंत पावल्या, तांचो एकच उद्देश की आमचे जे लोक आसा, आमचे जे ग्रामीण लोक आसा, आमचे ग्रामीण भाग आसा, ते वयर सरचे. आमी सदांच म्हणटा आमचो, कित्याक आमचो मतदारसंघ 70 मतदारसंघ हो ग्रामीण भाग. आमी प्रत्येक फावटी जेन्ना तुमचे कडेन येता, आमी सांगता की आमचो उद्देश एकच, की आमच्या लोकांक जी सोय सुविधा शहरान मेळटा ती सोय सुविधा आमी तुमच्या दारान हाडटले म्हणून. आनी हो आमचो प्रयत्न इतल्या वर्सां चालू आसा, हाजे फुडें चालू उरतलो. कित्याक आमी सरकारान आसा, आमी रुलींग पार्टीन आसा, आनी आमचे भारतीय जनता पार्टीन जे काम करून दाखयल्लें आसा इतल्या वर्सां, ते तुमकां खबर आसा. ताज्या खातीर आमी इतल्यो हजारांनी नोकऱ्यो आज गोंय राज्यांत दिवपाक पावले, आमच्या 70 भागांत दिवपाक पावले. आनी तुमकां जशें वचन दिल्लें की भुरग्यांक कामाक लायतले, त्याच भशेन कामाक लायले. आनी हाज्याय फुडें नोकऱ्यो निर्माण करपाच्यो, सरकारी जावं, प्रायवेट जावं, इंडस्ट्रीज हांगा हाडून जावं, त्यो आमकां तुमी, आमी तुमकां कशें वचन दिलां त्याच प्रमाणे आमी कामां करतले. जे तुमकां जें कितें जाय आमचे विकासा दृश्टीन, आमच्या भुरग्यांक फुडें व्हरपा दृश्टीन, महिलां खातीर जें कितें आसा, तुमी सदांच आमचे कडेन येयात. आमची पार्टी सदांच आसा आमचे लोकांक फुडें व्हरपा खातीर. आनी आमी एकत्र रावन परत एकदा मागता की ह्यो सगल्यो ज्यो स्किमी, हो जो इतलो विकास जाल्लो आसा ह्या 8 वर्सांक, तुमी लक्षांत दवरात, जागृत जायात. आनी आमचे प्रधानमंत्रीचे हात आनी बलकट करपाक आमकां तुमी मदत करात. तुमी हांगा व्हड संख्येन आयली, आनी तुमी म्हाका परत म्हाका एक संदी दिली. आज हांव हांगा आमदार म्हणून तुमच्या समोर रावपाक परत हांव आनी एकदा आमचे अध्यक्षाचे खूब खूब आभारी की तुमच्या खातीर आज हांव हांगा आमदार म्हणून उबें आसा. तुमकां सगळ्यांक देव बरें करून. आनी तुमी व्हड संख्येन हांगा आयली म्हणटकच म्हाका हांगा एक संदी दिली तुमच्या समोर रावपाक. पयल्या फावटी इतले व्हड संख्या तुमकां संबोधीत करपाक, म्हणटकच तुमकां सगळ्यांक आनी एकदां देव बरें करून. आनी जय गोवा, आनी देव बरें करून. जय BJP. पर्य मतदारसंघ आनी आमचे एक वेगळे तरेचे नाते, आनी श्री तानावडेचो आनी म्हाजो वेगळो तरेचो नातो आहा. हांव जेन्नाच्यान भारतीय जनता पक्ष प्रवास हांवें चालू केलो तेन्नाच्यान इलेक्शन पासून तेंच्यान आमचे एकदम लागींचे अशे संबंद आमचे निर्माण जाले. आनी तेंचे मार्गदर्शन घेवन आमी ह्या पक्षान, आनी आमी भारतीय जनता पक्ष ह्या 70 परिसरान मजबूत करपाचो आमी प्रयत्न केल्लो आसा. आयज तुमकां आपोवपाचो उद्देश इतलोच आहा की इलेक्शनाच्या काळान हांवें मातसो म्हाजो कमी प्रचार जालो, पूण इलेक्शनाचे पयलीं प्रत्येक पंचायत क्षेत्रान वचून लोकांची जी कितें समस्या आहा, लोकांची भुरग्यांची कितें समस्या आहा, रोजगाराचो कितें विशय आसा, हे खूब प्रमाणान आमच्या 70 परिसरान सोडोवपाचो आमी प्रयत्न केल्लो आसा. हेने कशें जालें, आयज आमच्या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी हांचे 8 वर्साचे जे आयज ते 8 वर्सां देशाचे प्रधानमंत्री आहा, आमी ताका उत्सव म्हणून आमी तो साजरो करता. इतल्याच खातीर की प्रत्येक स्कीम जे प्रत्येक मनशाच्या घरान वयता 70 परिसरान, गोंय राज्याचे प्रत्येक घरान जे स्कीम वयता, 2-2, 3-3 स्कीम आमच्या लोकांक तेजो फायदो जाता. आनी हे स्कीम हे पयशे केंद्रातल्यान जेन्ना येता तेन्ना ते केंद्राच्या माध्यमांतल्यान ह्यो स्कीम आमच्या देशाचे प्रधानमंत्रीचे जे विजन आसा तेच्या माध्यमांतल्यान आमी लोकांक आमकां ते संदी दिता की आमच्या सरकाराच्या माध्यमांतल्यान, गोंय राज्यान भारतीय जनता पक्षाच्या सरकाराच्या माध्यमांतल्यान लोकांक आमी हे तेको दिवंक शकता.
तरेतरेची स्कीम महिला खातीर जायत्यो स्कीम जायते वेगवेगळे खात्याचे स्कीम्स जनधन योजना म्हणून प्रधानमंत्रीन आमका अकाउंट्स ओपन करून दिले प्रत्येक गरीबाक आयज पैसे डायरेक्टली डिजिटली ट्रांसफर आमी करू शकता एक अकाउंटात जे खयची स्कीम आयल्यार आयज ह्या तरेन जर विचार जर केलो सत्रीचो आणि आमचो एक वेगळो तरेचो नातो आहे सत्री म्हणटा ते एक वेगळ्या तरेचे दृष्टिकोनाचे आमचे लोक असतात सत्रीचे या परिसरात लोकांचे विचार वेगळे असतात सत्रीचे परिसरात लोकांक वेगळ्या तरेन अपेक्षा असतात पण हे अपेक्षा पूर्ण करूक जाय तर माका दिसता की एकूच असे नेतृत्व आहे की आमचे नरेंद्र मोदीजी जे देशाचे प्रधानमंत्री आहात ज्या सरकारान हांव एक मंत्री हांगा गोंया राज्यान हा आमचे अध्यक्ष आमचे मदीं आयिल्ले आसा तेंचे सगळ्यांचे मार्गदर्शन घेवन तुमच्या दारार आमी पावू शकता की सगळे मदत आनी सगळे स्किम्स आनी देशाचे जे प्रधानमंत्रीचे विचार ते आमी तेंच्या माध्यमातल्यान जायत्यो गोश्टी आमी करू शकता कोविडाचो विचार जर केल्यार गोवा एकमेव राज्य आहा जे खंय देशाचे प्रधानमंत्रीन ठरयले की कोविडाचे सगळे वॅक्सिनेशन आमी फ्री दितले आनी एकूच असे देश आहा जे खंय आमी कोविडाचे वॅक्सिनेशन फ्री गावता पूण देशाच्या भायर गेल्यार सगळे आमकां पैसे दिवन वॅक्सिनेशन घेवपाची गरज पडटा म्हाजी चली बी जेन्ना भायर आशिल्ली तिका कोविडाचे वॅक्सिनेशन जाय जाल्यार थंय फार्मसीन वचून ते फार्मसिस्टा कडल्यान काय नर्स कडल्यान पैसे दिवन तुमकां वॅक्सिनेशन घेवपाची गरज पडटा आयज आमी गोवा राज्य एकूच अशें राज्य आहा जे खंय भारतीय जनता पक्षाचे सरकार गेले 10 वर्सां आमी कंप्लीट केले 11व्या वर्सा सुरू जाल्ले आसा जे खंय आमी पूर्णपणे ट्रिटमेंट आमचे कोविडा खातीर आमी फ्री आमी आमच्या लोकांक दिवपाचो आमी प्रयत्न केलो आयज स्वावलंबन स्किमच्या माध्यमांतल्यान 650 ते 700 ग्रुप्स आमच्या मतदारसंघान तेचो फायदो घेता हे केंद्र सरकारांतल्यान जे कितें मदत गावता ते मदताच्या माध्यमांतल्यान आमी स्कीम फॉर्म्युलेट करून आमी लोकांच्या दारार आनी आमच्या महिलांक एकत्र करून तांकां संघटीत करून ती स्कीम आमी दिवपाचो आमी प्रयत्न करता आमकां कितें जाय हांगा जे भुरगे आहात प्रत्येकाक दिसता की रोजगार हे सरकारान निर्माण करपाची गरज आहा रोजगार हो व्हडलो प्रश्न आहा बेरोजगारीचे एक वेगळे तरेचे फौज तयार जाल्ली आसा शिकलेलो भुरगो जो शिकलेलो भुरग्याची बेरोजगाराची फौज आनी कमी शिक्षण जे घेतलेले भुरगे आहात तांकां बी आमकां तेको दिवपाची गरज आहा आयज आमच्या देशाचे प्रधानमंत्री ज्या तरेचे गोंया राज्यान 25,000 काय 30,000 कोटीचे वयर जे रस्त्याचो नेटवर्क जो केला आयज तुम्ही जेन्ना पळयता की खंय पणजेच्यान आयले की काणकोण पोले टू काणकोण म्हणून आमी पळयल्यार रोड इन्फ्रास्ट्रक्चर पासून तरेतरेचे रस्ते आनी इतर काय गोश्टी इन्फ्रास्ट्रक्चर जे केन्ना आमी विचार करू शकले ना त्या तरेचे इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या ह्या गोंया राज्यान ल्हानशा ह्या राज्यान ह्या तरेचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून आमकां दिवपाचो तेणी प्रयत्न केल्लो आसा आयज आमी आमच्या गरीब लोकांक गरीब कल्याण आमी आयज म्हणटा की संमेलन कित्या खातीर की गरिबाचे जर चिंता नश्ट केल्यार तरच आमी ते कितें तरी आमी वचून उत्सव आमी साजरो करूं शकता गरिबी जर तशीच उरली आनी आमी गरीब लोकांक तेको दिवंक शकले ना तर कसलो संमेलन आनी कसलो सरकार पूण ते एकूच व्यक्ती करूं शकता ते आमच्या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी जे माध्यम तेंच्या माध्यमांतल्यान जाय ते अशे स्किम्स जाय ते अशे विचार आनी जाय ते अशे सरकाराच्या माध्यमांतल्यान आमी स्किम्स करूं शकले जे आमच्या लोकांक आमी तेको दिवंक शकता हे हांव मागता तुमचे कडेन प्रत्येक महिला प्रत्येक जी महिला जी आयल्या प्रत्येक महिला आसूं प्रत्येक तरुण आसूं प्रत्येकाच्या मनान एक आशा आसता की सरकाराच्या माध्यमांतल्यान आमचो ह्या तरेचो विकास जावंक जाय सरकाराच्या माध्यमांतल्यान आमचो विकास ह्या तरेचे आमकां सरकारान फुडें व्हरूंक जाय पूण लक्षांत एक घ्या की आमच्या विरोधान जे कोण रावता आयज राहुल गांधी खंय तरी वचून इटली काय खंय तरी बसला काय कोणाक खबर तुमकां खबर आसतली खंय तरी ते कोण तेन्ना पबान दाखयता खंय वयता अरे नेतृत्व म्हणजे कितें 24 वरां काम करचें पडटा म्हाका केन्नाय आमचे भुरगे म्हाका मॅसेजी धाडटा एकाक आमकां उत्तर तरी दी म्हणून एकाक काय देडाक काय हांगा बसला पळय हे मेन म्हणजे कितें आमच्या भुरग्यांक न्हीद पडना कित्याक न्हीद पडना तांकां बी दिसता की आमचो विकास केन्ना जातलो तुमी दुसऱ्यांच्या विकासाच्या भाशणाच्या माध्यमांतल्यान सांगता पूण आमचो विकास केन्ना जातलो आनी आमी केन्ना वयर सरतले आनी हेका जाप दिवची पडटा लिपोवन काय राजकारण जावं शकना फुड्यान येवन लोकांचे लोकांक तोंड दिवन आमकां हे सगळे गोश्टी करचे पडटा पूण आमकां धीर खंयच्यान येता धीर येता ह्या व्यक्तीच्या माध्यमांतल्यान आमच्या देशाचे प्रधानमंत्री आहा तेणी तेंचे एक ह्या तरेचे गंभीर अशे नेतृत्व जे नेतृत्व आतांच प्रधानमंत्री म्हणून न्हू 2024 बी ते परत एकदा देशाचे प्रधानमंत्री जातले आनी हेजो फायदो तुमकां सगळ्यांक जातलो हे लक्षांत तुमी धरूंक जाय आयज एक लक्षांत तुमी घेवंक जाय की परत एकदा भारतीय जनता पक्षाचो सरकार दिल्ली आयलो गोंया राज्यान 5 वर्सांचो काळ आहा
या 5 वर्षाचो काळ आणि दिल्ली ते परत एकदा प्रधानमंत्री जावपाच्या मार्गार आहात, कारण ऑपोजिशनची परिस्थिती पळ्या बिकट झाली असा. आज ह्या तरेन आमकां संघटीत रावून लोकांक संघटीत करून आमकां फुडें व्हरूंक जाय. आणि लोकांक संघटीत केल्यारूच एक विचारधाराचे आधाराचेरूच आमी लोकांक संघटीत करू शकता. एक विचारधारा असल्यार त्या विचारधारा घेऊन आमकां लोकां मदीं वचूंक जाय की बाबा हो आमचो विचारधारा, ही आमचे विषय, ह्या तरेन आमकां लोकांक संघटीत करूंक जाय. आणि संघटीत जावन आमी फुडें गेल्यारूच आमचो विकास आमी करून घेऊ शकता. आज हांव मंत्री झालो म्हणून काय व्हडलें न्हू, हांव बावटो बी गाडीर लायना, म्हाका बावटे लावपाचें संवय ना. म्हाका लोकां मदीं वचून जेन्ना लोक दिसता खंय तरी आनंद जाता, पूण ह्या दिसांनी हांव म्हाज्या मतदारसंघांत चडसो पावलो ना. इतलेच खातीर की जे खातें आहा ते जाग्यार घालून मागीर आमी लोकां मदीं वचूं शकता की बाबा ही स्कीम आमी तुमकां दिवं शकता. ट्रॅकर जर फॉरेस्टान घेवंक जाय आमी घेवं शकता. कमी शिकलेल्या भुरग्यांक रोजगार आमी खंय निर्माण करूं शकता, शिकलेल्या भुरग्यांक आमी खंय निर्माण आमी करूं शकता. हे विचार जर घेवन फुडें वचूंक जाय, एक 2-3 महिने कामाचेर लक्ष दिवन मागीर आमी पावलां घेवन आमी फुडें वचूं शकता. तुमच्या खातीर जायत्यो गोष्टी आमचे पायपलायनान आसा. आयज आमचे पार्टीचे अध्यक्षाक हांव सांगूंक सोदता की आमी जे प्रपोजलां घातल्या प्रत्येक पंचायत क्षेत्रान वॉटर ट्रिटमेंट प्लांटाचे आमी ऑलरेडी घातल्यात. चडशे आमचे पर्यायचे बी आतां जाग्यार येतले, पण मेन म्हणजे प्रत्येक पंचायत क्षेत्रान केरी पासून आमी जे सुरू केल्या, मोल्ल्या आमी सुरू केल्या, हांगा सुरू केल्या, पिसुल्या प्रपोज केल्या, मागीर आमचे हांगा म्हादयचेर आमी अडवय पंचायत क्षेत्रान आमी ह्या भिरोंडा पंचायत क्षेत्रान आमी घेतल्या. ह्यो सगळ्यो गोष्टी करपाक वेळ लागता. कोविडाचो काळ असो आशिल्लो की केन्ना केन्ना अशी परिस्थिती जाली की कितें करप आनी कितें ना. आनी आमच्या लोकांक परिस्थिती अशी जाली की कॉन्ट्रॅक्टरचे बी लोक आशिल्ले तेंचे नोकऱ्यो गेल्यो. अशी परिस्थिती आसली जेन्ना आमी धान्य घेवन आमी घरा कडेन वयताले, परिस्थिती इतली बिकट आसली, भुरगे येताले धांवन आमकां मेळपाक. अशी परिस्थितींतल्यान आमी आयज परत एकदा भायर सरोवंक लागल्या. म्हणून आमी सदां म्हणटा की कोविड जर संख्या हे जाली की तरी बी मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग कितें आहा तें करा, पूण एक लक्षांत घ्या की आमी सगळे इकॉनॉमीक एक्टिविटी बी तेजेर बी लक्ष दिवचें पडटा, कारण परत एकदा धंदो एकदा बंद जालो तर लोकांनी कितें करचें, हे सगळे विचार घेवन आमी फुडें वयता. आनी म्हणूनच आयज वॅक्सिनेशनाची ड्रायव्ह सगळी कडेन परत एकदा आमी बुस्टर डोस 60 वर्सांच्या वयर लोकांक आनी सगळ्या लोकांक जे फ्रंटलायन हांकां चालू केल्ले आसा. आमी आमच्या घरांत बसून आमी सोडयले, आनी हे भायले लोक जे केन्नाच आमचे बरोबर नाशिल्ले ह्या लोकांनी हे सगळे गोष्टी करपाचो प्रयत्न केलो. आयज सत्तरीची जनता जागृत जनता आहा. आमचे अध्यक्ष आमच्या बरोबर आयल्ले जेन्ना आमचे सगळे ठरले, देवेंद्र फडणवीस जी आयल्ले, सदानंद शेठ तानावडे जी आयल्ले, आनी बसून ठरलेले की बाबा आपूण ह्या तरेचे आमचे चल्लेले. आयज एकदम साहेब खुश आहा, तेका अभिमान दिसता की जे पावलां हांव घेता तेका अभिमान दिसता की सत्तरीचो विकास एक बऱ्या रितीन फुडें सरतलो. ह्याच तरेन आमकां फुडें वचूंक जाय. साहेबान आयुष्य पळयले, जायते पावसाळे पळयले, आमकां पावसाळे पळोवपाचे आनी टायम आहा. अनुभव म्हणटा ते एक वेगळे तरेचे अनुभव. आयज आमचे देशाचे प्रधानमंत्री एक वेगळे तरेचे नेतृत्व, एक आयज आमचे आयज देशाचे राज्य करता, जे आमकां अभिमानाची गोष्ट आमी त्या पक्षांत आमकां सेवा करपाक आमकां संधी गावली. केन्ना लोक म्हणटाले की विश्वजीत खंय वयतलो, हांवें आमच्या पार्टीचे अध्यक्षाक सांगलेले की हांव खंय वचना. आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याक सांगलेले की आमकां हे भारतीय जनता पक्ष आमकां मजबूत करपाची गरज आसा, आनी आमी त्या तरेन केले. आनी तुमकां हांव खरेंच हात जोडून तुमकां नमस्कार करता, कारण सत्तरीचो जनता आनी पर्य मतदारसंघान तुमी जे कितें घडयले आमचेर आयज जबाबदारी आसा. फुडले 5 वर्सांत रोजगाराचो विशय आसूं, महिलांचो विशय आसूं, डॅवलपमेंटाचो विशय आसूं, हे जायते विशय जे कोण भुरगे उरल्या हेंचेर लक्ष दिवपाक हे सरकार काम करतले. आनी एक लक्षांत तुमी घ्या की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमांतल्यान आमी रोजगार म्हणटा हे फुडले 5 वर्सांत गोयच्या जनतेच्या भुरग्यांक आमी रोजगार निर्माण करून आमी दितले, नाजाल्यार आमकां सरकाराची गरज ना, सत्ता नाका आमकां. हे लक्षांत तुमी घेवंक जाय की आमचे अध्यक्ष हांगा बसल्या, देशान आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमचे नेतृत्व करता, जेपी नड्डाजी नेतृत्व करता, आनी एक ह्या तरेचे नेतृत्व आमकां गावला की सदानंद शेठ तानावडे, जे जनत्या माध्यमांतल्यान प्रॅक्टिकल लिडरशीप जे लोकांक कितें जाय ते सरकारान करूंक जाय म्हणून तेंचे विचार आसता. आयज आमच्या कडेन शिकलेले कितलेय भुरग्या, 70-70 सगळे समाजाच्या भुरग्यांक तुका ग्रॅज्युएट आनी PhD बी गावतलो. पयलीं लोक म्हणटली अरे तो 70चो, तो फाटी ते शिकला, 10वी पास नासतलो, हांव जेन्ना ल्हान आसलो तेन्ना. आयज ती परिस्थिती ना.
आज ग्रेजुएट पीएचडी बी फार्म एम फार्म सगळे करून आमच्या भुरगे शिकून भय सरल्या आणि म्हणूनच आमका खय तरी दिसता की आमच्या माध्यमातल्यान सत्रीची जनता सत्रीचे भुरगे गोय राज्याचे भुरगे गोय राज्यात एकूच दोन मतदारसंघ ना बाकीच्या मतदारसंघांनी भी त्या तऱ्हेचो विकास जावपाची गरज आहे आणि आम्ही प्रत्येकानी आपलो मतदारसंघ म्हणूनच न्हू जे खंय विरोधी मतदारसंघ आहात तेच आमच्या अध्यक्षाकडे उलयतलो आमच्या सारखे जे खाते आहात ते आमच्या भारतीय जनता पक्षाचे संघटना आणि मजबूत करपाक आम्ही वचूंक जाय कारण आम्ही पळयतात गेली 50 वर्षा या मतदारसंघाचे नेतृत्व करपी आमचे आमचे मंत्री विश्वजीत प्रताप सिंग राणे यांचे वडील जे तुम्ही सगळे साहेब म्हण म्हणतात त्यांच्यानी एक बऱ्या तरचे काम या मतदारसंघा भितर केले आणि देशभरा भितर कारण देशा भितर असो एकही मतदारसंघ ना की ज्या मतदारसंघा भितर एकटो मनीस 50 वर्षा निवडून येवप हे देशा भितर खंय जावला तो इतिहास केवळ तुम्ही या मतदारसंघा भितर केलो आणि म्हाका अभिमान असा भारतीय जनता पार्टीचे पहिले कमळ जे असा हे पहिले कमळ या मतदारसंघा भितर तुम्ही सगळ्यांनी फुलयले म्हणून तुमकां सगळ्यांक धन्यवाद दिता म्हज्या पहिली बऱ्या तरेन आमचे आमदार उलयली आमचे मंत्री उलयले कारण ते उलयता असताना दोन चार वेळाचेर त्यांच्या दोळ्यांच्यान दुखां आयली कारण एखादो मनीस प्रामाणिकपणान एखादे सेवा करता आणि त्या वेळाचेर ह्या मतदारसंघा भितर त्यांचे एक वेगळ्या पद्धतीचे नाते असा जिवाळ्याचे संबंध असतात कारण ह्या मतदारसंघा भितर प्रत्येक गावातल्या मनशाक कारण आम्ही पळयले 2022 निवडणुकी भितर वेगवेगळे पक्ष ह्या मतदारसंघा भितर सुद्धा आयले जशी पाऊस आता सुरू जातकच ज्या वेळार श्रावणाचेर अळमी येतात तशा पद्धतीचे कांय अळमी आयले लोक आम्ही पळयले कांय लोकांनी आमच्यो तिकिटी घेऊन थोडी मतां मिळयली त्यांना दिसले की आपली स्वतःची मतां म्हणून पण ह्या वेळाचेर दुसऱ्या पार्टीचे तिकीट घेतकच किती परिस्थिती झाली डिपॉझिट खंय गेले ते कांय लोकांक कळिल्ले असा आणि ताका लागून आम्ही सदोदीत सांगताले सगळीकडे आमकां प्रश्न 70 नासलो 70 भितर दोनूय आमचे सीट येतले हाचे आमकां पूर्ण विश्वास आसलो आणि बहुमतान येतलो हाचोय विश्वास आसलो पण गोंयभर ज्या तरेन वातावरण वेगळ्या पद्धतीचे निर्माण करपाचो प्रयत्न काय राजकीय पार्टी करताले कोण तरी आम आदमी पार्टी दिल्लीची पार्टी असत किंवा टीएमसी सारखेली वेस्ट बेंगॉलची पार्टी असत हे वेगवेगळे पार्टी ज्या वेळार गोंयात आले त्यांच्यानी सगळीकडे पोस्टरबाजी केली आणि सगळ्यांक तयार वातावरण केले की सगळीकडे तेच जणू किती सत्तेर येऊक शकतात ते निवडून येऊक शकतात असे वातावरण निर्माण केले पण आम्ही सगळ्या मतदारसंघा भितर आम्ही भाषणांनी सांगताले की भारतीय जनता पार्टी ही ह्या गोंया भितर रावपाक आयली असा ह्या देशा भितर बरे काम करता पण जे काही लोक हे टेम्पररी लायसना घेऊन आयली आहात भूमिकेची जात्रा ज्या वेळार जाता त्यांना 2 दिवसाचे लायसन हांगली ग्रामपंचायत त्या दुकानांक दितात चाची हॉटेलां असत खेळण्याचे दुकान असत तशा पद्धतीची लायसना घेऊन टेम्पररी आयले असतात पण ज्या दीस 14 तारीख निवडणूक जातली त्या दीस हे पॅक करतले आणि वयतले बरोबर तशेंच जाल्लें आसा पळयात तुम्ही जेणे जेणे निवडणुका लढयले ते नाच जाले ह्या मतदारसंघा भितर तुम्ही बरे केले केवळ 4000 मतां त्यांना दिली बाकीची सगळी 18000 मतां आमची आमदार कमळाचेर तुम्ही तिका दिली आणि बहुमतान निवडून आले सगळ्यांत बरे कार्य केले आम्ही 30 तारखेर भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदीजी हे ह्या सरकाराक 8 वर्षां त्यांच्या पूर्ण झाली केंद्रातल्या म्हणजे सेकंड टर्माचे 3रे वर्ष आणि एकूण 8 वर्षां त्यांच्यानी ह्या देशा भितर काम करत पूर्ण केली असा आणि ही काम करता असताना ह्या देशा भितरली सगळ्यात नंबर वन पार्टी जगा भितर भारतीय जनता पार्टी जगातली नंबर पॉलिटिकल वन पार्टी असा आज ह्या भारत देशा भितर 18 राज्यां भितर भारतीय जनता पार्टीची राज्यां असतात ह्या देशा भितर सगळ्यात चढ खासदार जर लोकसभे भितर कोणाचे असत जाल्यार ते भारतीय जनता पार्टी ह्या देशातल्या राज्यसभे भितर सगळ्यात चढ खासदार जर कोणाचे असत जाल्यार ती भारतीय जनता पार्टी ह्या देशा भितर सगळ्यात चढ आमदार जर कोणाचे असत जाल्यार ती भारतीय जनता पार्टी आणि ह्या देशा भितर सगळ्या भितर सगळ्यात जास्त लोकल बॉडीज म्हणजे म्युन्सिपाल्टी असतल्यो पंचायती असतल्यो जिल्हा पंचायती असतल्यो हे सगळे जे असतात हे सगळ्यात जास्त जे सगळे असा हे केवळ भारतीय जनता पार्टी कारण भारतीय जनता पार्टीचे नेते लोकांक लागून काम करतात लोकांची सेवा करपाक काम करतात आणि ताका लागून आज आमकां एक अभिमान असा की ह्या गोंया भितर सुद्धा आम्ही काम करता असताना ह्या मतदारसंघा भितर 2017 ज्या वेळाचेर भारतीय जनता पार्टी भितर आमदारकी निवडून येतकच शपथविधी घेतकच त्याच दीस एक वेळ शपथविधी घेतकच 15 मिनटांनी ज्यांच्यानी आपल्या आमदारकीचो राजीनामो दिलो आणि भारतीय जनता पार्टीन विश्वजीत राणे हांच्यानी प्रवेश केलो आणि त्या दिसापासून ह्या तालुक्या भितर भारतीय जनता पार्टीचे एक वेगळे वातावरण आम्ही सगळे निर्माण करपाक शकले आणि प्रत्येक निवडणूक जी असा मागीर ती जिल्हा पंचायतीची निवडणूक असली
100% यश जितले उमेदवार तितले निवडून आयले. या मतदारसंघा भितर मुन्सिपाल्टी आमी वाळपयची पळयली. वाळपयच्या मुन्सिपाल्टी भितर 10 उमेदवार म्हणजे 100% यश या सदोदीत या मतदारसंघा भितर आमकां दिल्ले आसा. आनी विधानसभेच्या निवडणुके भितर या मतदारसंघा भितर आमकां 25,000 लीट म्हणजे त्या वाळपय मतदारसंघा भितर 10,000 आनी या मतदारसंघा भितर 14,000 म्हणजे आमकां इवळ 24,000 मतांचे लीट हे आमकां ह्या तालुक्यान दिल्ले आसा. आनी ताका लागून तुमी सगळेच जाण अभिनंदनाक पात्र आसात. आमी हे सगळें करता आसतना ह्या निमित्तान आमी वेगवेगळ्या कामाच्या निमित्तान लोकां पर्यंत वचप अशें ठरयलें. आनी ताका लागून वेगवेगळे कार्यक्रम जे आसात ते गोंयभर चालू आसात, देशभर चालू आसात. आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन सांगलें की ह्या 15 दिसांच्या कालावधी भितर आमी ह्या देशांतल्या प्रत्येक नागरिकाक आमी मेळपाक जाय. जो लाभार्थी आसा ह्या लाभार्थ्याक आमी मेळपाक जाय, तेची आमी विचारपूस करपाक जाय. जेका ही स्कीम मेळूना तेका कितें मेळूना ही विचारपूस आमी करपाक जाय. आनी ताका लागून हे सगळें करपाक जाय. हेका लागून हे 15 दीस जे आसा ह्या 15 दिसांच्या कालावधीन सगळ्या लोकां पर्यंत वचपाचें काम त्याच पद्दतीचें प्लॅनिंग आमी केल्लें आसा. आनी हे करता आसतना केवळ हांव करता आसतना भारतीय जनता पार्टीचें एक नेतृत्व ह्या मतदार ह्या गोंयचे भारतीय जनता पार्टीचो प्रदेश अध्यक्ष म्हूण हांव करता आसत. पण ह्या गोंया भितरले सगळे आमदार आसतले, मंत्री आसतले, मुख्यमंत्री आसतले, हे सगळेच जाण आपापल्या पद्दतीन हे सगळें काम फुडें व्हरपाचें काम करत आसात. 70 तालुक्यातल्या सगळ्या लोकांचे, पर्यंय मतदारसंघातल्या सगळ्या लोकांचे तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येन आज हांगा उपस्थित आसात. आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक 8 वर्षां जातात. ह्या निमित्तान तुम्ही सगळ्यांक आयले, हांव तुमकां सगळ्यांक शुभेच्छा दिता. आणि तुम्ही सगळ्यांनी शांत चित्तान म्हणजे जे कितें समजता त्या भशेन हांवें सांगिल्लें आयकून घेतलें. तुमकां सगळ्यांक धन्यवाद दिता. देव बरें करूं. जय हिंद, जय गोवा.